शिवसेना आमदार प्रकरणी सुनावणी जी आहे ती पार पडली आणि निर्णय देखील समोर आलेला आहे आता सध्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातली सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडे होणार आहे आज अजित पवार गटातील जे विधानपरिषदेमधील आमदार आहेत ते याचिकेच्या संदर्भात आपलं उत्तर जे आहे ते विधानसभा अध्यक्षांकडे सबमिशन करणार आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत अमोल मिटकरी जे आहेत जे विधानपरिषदेचे आमदार आहेत खरं तर याचिका टाकली जयंत पाटलांनी तुमच्या विरोधातली त्या संदर्भात उत्तर देण्याकरता तुम्ही एक महिन्याचा वाढीव वेळ सुद्धा मागितला आणि आज तुमचे सर्व विधानपरिषदेचे सातही आमदार जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि आपलं उत्तर विधानसभा अध्यक्षांना सबमिट करणार त्याच्याकरता चालू आहे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो अजित पवार गट म्हणून आम्ही आलेलो नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आलेलो आहोत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना आपलं म्हणणं मांडण्याकरता आज बोलावलेलं आहे त्यामध्ये विधान परिषदेचे सातही आमचे जे सदस्य आहेत ते आज आपलं म्हणणं मांडतील आम्हाला जी नोटीस जयंत पाटील साहेबांकडून प्राप्त झाली त्यावर आमचं काय म्हणणं आहे हे विधिमंडळात सादर करावं लागेल त्यासाठी आम्ही सर्व आज इथे उपस्थित राहिलो पण खरं तर राष्ट्रवादी कुणाची हा संपूर्ण प्रश्न निर्माण होतोय तर तुमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत शरद पवार ते इथे जिवंत आहेत आणि त्याचसोबत ता शरद पवार गटाकडनं दावा सातत्याने ठोकला जातोय की राष्ट्रवादी पक्ष आमचा म्हणून निवडणूक आयोग ठरवेल खरं तर चौवेचाळीस आमदार विधानपरिषदेचे सात आमदार चार खासदार दोन राज्यसभा दोन लोकसभा असं एकंदरीत सर्व पक्षीय बलाबल आणि विशेष म्हणजे मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील हे सर्व अजितदादांसोबत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजितदादाच आहेत आणि निवडणूक आयोग आम्हाला त्याबद्दल सकारात्मक आणि म्हणजे खरा जो न्याय आहे तो निवडणूक आयोग देईल परंतु ज्या पद्धतीने सातत्याने तुमच्यावरती आरोप केले जातात तुमच्या गटावरती अजित पवारांवरती की त्यांनी कुठेतरी एक नवीन पक्ष काढायला पाहिजे होता ते नवीन पक्ष काढून न करता राष्ट्रवादीवरतीच दावा ठोकून हा संपूर्ण त्यांचा कारभार जो आहे ते पुढे हाकतात आहेत त्यांच्यामध्ये ते, कुवत नाही अशा प्रकारची टीका जी आहे त्या विरोधी पक्षांकडनं केली बघा विरोधी पक्षाला टीका करण्याचा अधिकार असतो चौवेचाळीस आमदारच्या दादांसोबत आज त्यांना पाठिंबा देऊन आलेले आहेत त्यांची कुवत नाही आहे का ते त्यांच्या मतदारसंघात आलेले नाहीत का एकट्या अजितदादांनी निर्णय घेतलाय का हा चौरेचाळीस आमदारांना एक विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे का थांबले नाहीत आमदार तिकडे आज काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे बोलणाऱ्यांना त्यांना बोलू द्यावं जे आहे आमच्या धमक आहे म्हणूनच चौवेचाळीस आमदार सोबत आहेत धमक नसती तर सोडून गेले असतील मी तुम्हाला आज कालही सांगितलं त्यातले आणखी वाटेवर आहेत लवकरच तुम्हाला दिसतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परंतु संजय राऊत सातत्याने आरोप करतात की काकांचा पक्ष पुतण्याने पळवला म्हणून का संजय राऊतांना कोणीच गांभीर्यानं घेत नाही हो कोणीच गांभीर्यानं घेत नाही मला तर म्हणजे जुन्या काळात स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा फोटो कुठंच टाकू नका हे आदेश दिले होते असं शिवसेनेतल्या काही महत्वाच्या लोकांनी सांगितलं तशी व्यक्ती बोलते म्हणजे त्या व्यक्तीला किती गांभीर्यानं घेतलं पाहिजे याच्यावर मला वाटते खरा विचार झाला पाहिजे संजय राऊतांनी म्हटलं म्हणजे ते काही ब्रह्मवाक्य असं होत नाही निवडणूक आयोग जो निकाल शिंदे गटाच्या बाबतीत काय झालं शेवटी सर्व शिवसेना गट एकनाथराव शिंदेकडे शिवसेना पक्ष गेला ना त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा कडेच असेल आणि निवडणूक आयोग आम्हाला त्यामध्ये निकाल देईल आम्हाला असा विश्वास आहे खरं तर आता महायुतीची सत्ता आहे या महायुतीच्या सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा या तिन्ही पक्षाचं सत्ता सध्या राज्यात काम करते परंतु जे राज्यातले कॅबिनेट मंत्री आहेत गुलाबराव पाटील जे शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात ते म्हणतात की अजित पवार ज्यावेळेस आमच्यापासून आमच्यासोबत सत्तेमध्ये आले तेव्हापासून आमच्यावरचं खोक्यांवरचं जे आरोप आहे ते थांबलं म्हणून नाही ठीक आहे प्रत्येकाला लोकशाहीत आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आता तिने आम्ही महायुतीत एकत्र आहोत चौदा तारखेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे झाले त्यात त्यांनी ओघवते त्यांच्या शैलीमध्ये भाषण केलं असेल पण एक आहे अजितदादा आल्यामुळे महायुतीची ताकद वाढली हे सर्वांनाच कबूल आहे मग त्याचा फायदा शिवसेनेला झाला का सातत्याने खोक्यांचं राजकारण पन्नास खोके एकदम ओके ही जी घोषणाबाजी होती जी सातत्याने राजकारणात प्रचलित होती विधानसभेच्या पायऱ्यांपासून ते संपूर्ण तुम्ही तुम्हीच या संपूर्ण मी तुम्हाला परत सांगतोय की अजितदादा महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर फार मोठी ताकद मिळालेली आहे आणि अजितदादा येण्याचा फायदा भारतीय जनता पार्टीलाही होईल अजितदादा येण्याचा फायदा शिवसेना यांना पण होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण होणार आणि जो आरोप त्यांच्या पन्नास पन्नास खोक्यांचा जो डाग होता म्हणजे जो आ, जो घोष घोषवाक्य होतं ते पुसलं गेलं का जनतेच्या मनाच्या पटलावरून ते पुसलं गेलेलं आहे कारण या महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा अजितदादाच्या रूपानं सहभागी झालेत त्याच्यामुळे जनतेच्या मनात एक आणखी विश्वास निर्माण झाला की हे सर्व एकमताचे आहेत एक दिलाचे आहेत त्याच्यामुळे ठीक आहे वेळोवेळी काही भूमिका घेतल्या असतील आम्ही पण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वेळोवेळी मी भूमिका घेतलेली आहे पण आज अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वजण आम्ही एकत्र आलो त्यांच्यावर केंद्रातल्याही दोन बड्या नेत्यांचा विश्वास आहे मोदीजींचा आणि अमित शहाजींचा मग तुम्ही आता म्हणतात की अजित पवार हे आश्वासक चेहरा आहे दिल्लीतल्या दोन महत्वाच्या नेत्यांचा त्यांच्यावरती विश्वास आहे पण मुख्यमंत्री पदाची मजल जी आहे ती अजूनपर्यंत अजित पवार जे आहेत ते मारू शकलेले नाहीत कुठे अडथळे निर्माण होतात दादांमध्ये ती कॅपॅसिटी आहे यात कोणाच्या मनात असण्याचं शंका असण्याचं कारण नाही आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका येऊ द्या महायुतीमध्ये आम्ही एकत्र लढू वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील आणि विश्वास आहे की भविष्यात दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे दोन हजार चोवीसला होतील होती। मुख्यमंत्री माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीची ती इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता खूप मोठा परिश्रम घ्यावे लागतील हे तेवढं खरं आहे तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आज विधानपरिषदेमध्ये अजित पवार गटातले जे विधान परिषदेमधले सातही आमदार आहेत त्यांना उत्तर सबमिशन करण्यास करण्याची डेट जी आहे आज ती फायनल आहे आणि त्यासंदर्भात हे सातही आमदार जे आहेत ते, ते संपूर्ण विधान येणार येणारे आणि अध्यक्षांकडे आपलं उत्तर जे आहे ते सबमिशन करणार आहे अजित पवार यांच्याकडे कॅपेबिलिटी आहे अजित पवार यांच्यावरती दिल्लीतल्या दोन्ही मोठ बड्या नेत्यांचा विश्वास आहे त्यामुळे येत्या काळात संपूर्ण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर नक्कीच अजितदादा हे राज्याचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास जो आहे तो अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलून दाखवलेला मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं